लिस्ट, फील्ड वाइंडिंग. दिसतीय फील्ड वाइंडिंग? दोन गोष्टी महत्वाच्या आहे, मी तुम्हाला आधीच सांगितलं, कुठलं आर्मेचर आणि फील्ड, या दोन महत्वाच्या गोष्टी आहेत जनरेटरच्या. तर आर्मेचरचं सिम्बॉल आपण याला बघितलं सगळ्यांना, म्हणजे मला असं वाटतं तुम्ही असं वही आणि पेन घेऊन बसत जा आणि ऍक्च्युली काढत जा, म्हणजे तुम्हाला ते जरा जास्त चांगलं समजेल. वही आणि पेन घेता येण्यासारखं आहे का तुमची कंडिशन? घेऊ शकता का तुम्ही? येस मॅम. घेऊ शकता? मग काढा बरं, चला वया वही मध्ये काढा हे आणि मला दाखवा बरं काढून. आर्मेचर कसं दाखवणार आपण? बघूया कोण काढतंय, दाखवतंय मला. मी फक्त तुम्हाला काय विचारते, सिम्बॉल फॉर आर्मेचर अँड द फील्ड वाइंडिंग, बाकीचं आपण बघणारच आहे. बघूया कोण काढतंय. आणि आपल्याला आज अटेंडन्स लावायची, चॅट बॉक्स मध्ये अटेंडन्स लावायची. जेव्हा आपण क्लास लिव्ह करणार आहे तेव्हा आपल्याला चॅट बॉक्स मध्ये अटेंडन्स लावायची. चल बघूया कोण प्रेझेंट करू शकत का, काढलेलं प्रेझेंट करता येते का तुम्हाला? मुलांनो दिसतंय काढलेलं सिम्बॉल, दिसतंय सिम्बॉल, दिसतोय काय? काढता येते ना, मग डायग्राम काढता येते का? वही वही आणि पेन आहे का जवळपास? काय नाही कुठे? आता आज तर ठीक आहे, पण आता इथून पुढे काय करायचं? वही आणि पेन बरोबर घेऊन बसायचं आपल्या. बघूया कोण शेअर करता येते का कोणाला. अरे काय काढत बसले, किती वेळ काढताय? बघूया काय काढलंय, कोण दाखवते, प्रेझेंट करता येईल का कोणाला? मॅम आर्मेचर आणि कोणती सांगितलेली? नुसतं आर्मेचर काढलं तरी चालेल रे बाबा, तेवढं तरी बघूया काय काढलंय. किती वेळ ठेवली ती डायग्राम मी, प्रथमेश प्रेझेंट करतोय, बघूया प्रथमेशने काय काढलंय. प्रथमेशने काढलंय आर्मेचर बरोबर, बरोबर. सो दिस इज आर्मेचर, आर्मेचर विच इज हॅव्हिंग टू टर्मिनल्स, ए वन अँड ए टू. म्हणजे तिथे दोन टर्मिनलला काय घ्यायचं, ए वन आणि ए टू. काय काय वेळेस ए आणि ए ए पण असत. अजून कोण दाखवतोय, अजून कोण दाखवतोय? कोणी काढलंच नाही का, नुसतंच बसणं चाललंय काय? काय रे चिरंजीत, नाही का रे काढलं काही? इकडे पूजा मॅम झाले. मग तू प्रेझेंट करू शकते का, जमते का तुला प्रेझेंट करायला? आम्हाला दिसत नाही प्रेझेंटेशन तुझ. हा जमलं जमलं जमलं. दिस इज आर्मेचर, बरोबर. वरचं टर्मिनलला काय लिहायचं, ए वन, आणि खालच्या टर्मिनलला लिहायचं ए टू, बरोबर. बरोबर समजलं. अजून कोण दाखवत आहे, म्हणताय का रे? कोण नाही दाखवत आहे, कोणाला विचारूया? तन्वी शिर्के, काय काय तन्वी शिर्के? केतन कोळेकर, काय करे केतन कोळेकर? नाही. मल्लन पटेल,
है का रे? नाही दिसत आहे आज मॅम, मी थोडा बाहेर आहे ना म्हणून. बाहेर आहे का? बाप, राहुल कुंभार. प्रतीक मुंडे. लेफ्ट करतात ते मुलं, पण तुम्हाला हे केलं पाहिजे, त्याच्याशिवाय काही पर्याय नाहीये. नुसतंच आपलं ऐकायचं, याच्यात काय अर्थ नाहीये. तर आपण आता बघत होतो आर्मेचर आणि दुसरा पार्ट आहे फील्ड वाइंडिंग. फील्ड वाइंडिंग बघा इथे आर्मेचर आपल्याला सगळ्यांना कळला. पॉझिटिव्ह टर्मिनलला A1 लिहितात आणि निगेटिव्ह टर्मिनलला A2 लिहितात, बरोबर. आता फील्ड वाइंडिंग, फील्ड वाइंडिंग म्हणजे काय? कशाने दाखवलंय? कुठला कंपोनंट आहे हा? कुठला एलिमेंट आहे इलेक्ट्रिकल सर्किट मधला? इलेक्ट्रिकल सर्किट रेझिस्टन्स, इंडक्टन्स आणि कपॅसिटन्स. ऐकले काय? हो मॅम. हा, हे फील्ड वाइंडिंग काय कुठल्या सिम्बॉलने दाखवली? रेझिस्टन्स. रेझिस्टन्स आहे का? नाही, कॉईल आहे. कॉईल इंडक्टिव्ह कॉईल, इंडक्टन्स आहे तो. म्हणजे ही दाखवणं कॉईल म्हणून वापरायची, फील्ड कॉईल म्हणून फील्ड वाइंडिंग, पण तो रेझिस्टन्स नाही हे लक्षात घ्या. आता मला तुम्ही आहे हे जी डायग्राम आहे ना, ही पूर्ण डायग्राम ही तुम्ही नोटबुक मध्ये मला काढून दाखवायची, आणि काय काय आहे ते मी उद्याच्या लेक्चरला विचारणार, ठीक आहे? सो हिअर वी आर हॅव्हिंग आर्मेचर फील्ड वाइंडिंग, देन वी आर हॅव्हिंग लोड. लोड इज ऑलवेज कनेक्टेड अक्रॉस द आर्मेचर. द फर्स्ट फिगर दॅट इज शोईंग सेपरेटली एक्साइटेड जनरेटर. एक्साइटेशन मीन्स फील्ड वाइंडिंग मीन्स मॅग्नेटिक फ्लक्स दॅट इज बीन चेंज बाय मेकिंग यूज ऑफ सेपरेट डीसी सोर्स. सो हिअर यू कॅन सी बॅटरी, यू कॅन सी वन ॲमीटर, यू कॅन सी वन व्हेरिएबल रेझिस्टन्स. So by changing this resistance, you are changing the current flowing through the field winding. When current is changing, flux is changing. When flux is changing, EMF induced in the conductor that is changing, or it is inducing in that particular conductor. So the first figure that is giving us information about the first type of generator, that is separately excited DC generator. Got it? आता इथे बाकीचं काही लक्षात नाही आलं तरी एवढं लक्षात ठेवा, वी शुड नो द सिम्बॉल ऑफ आर्मेचर. ओके, सो वी शुड नो द सिम्बॉल ऑफ द आर्मेचर, वी शुड नो द सिम्बॉल ऑफ द फील्ड वाइंडिंग. हे दोन फक्त कंपोनंट युज करून आता आपण वेगवेगळ्या फिगर्स बघणार आहे. शंट जनरेटर, सिरीज जनरेटर, कंपाऊंड जनरेटर. समजलं का मुलांना? बेसिक टाइप्स कुठले? सेपरेटली एक्साइटेड जनरेटर आणि सेल्फ एक्साइटेड जनरेटर. त्यातलं सेपरेटली एक्साइटेड जनरेटर मी तुम्हाला सांगितलं आहे. आता सेल्फ एक्साइटेड जनरेटर आपण उद्याच्या लेक्चर मध्ये बघू, जमेल का? तर उद्यासाठी तुम्हाला काम काय दिलंय? सेपरेटली एक्साइटेड जनरेटरचं सिम्बॉलिक डायग्राम काढायची आहे आणि मला उद्या ती दाखवायची आहे. फ्लेमिंग्स लेफ्ट राईट हँड रूल, फ्लेमिंग्स लेफ्ट हँड रूल आणि राईट हँड क्रॉक स्क्रू रूल, हे तिन्ही जे रूल आहेत ते तुम्हाला कुठे मिळतात का बघा, आणि त्याची स्टेटमेंट लिहून मला सांगा. मॅम लास्टला काय सांगितलं? कोणता रूल सांगितलेला? राईट हँड स्क्रू रूल म्हणतात. स्क्रू जमेल का? फ्लेमिंग्स राईट हँड रूल, लेफ्ट हँड रूल आणि राईट हँड स्क्रू रूल म्हणतात त्याला. आणि आपल्याला डायग्राम पाहिजे सेपरेटली एक्साइटेड जनरेटर. तुम्हाला दिवसभरात जमेल का करायला? हो मॅम. काय आपल्याला नेटवर फक्त बघायचंय, बाहेर कुठे जायची गरज नाहीये ना? काही गरज नाही बाहेर जाण्याची, गरज आहे काय? त्यांच्या पुस्तकामध्ये मिळून जातील ते सगळे रूल. कुठल्या पुस्तकात?
टेंथचा जो सायन्सचा पुस्तक हा सायन्सच्या पुस्तकात पण मिळेल, काहीच प्रॉब्लेम नाही. बेसिक आहे आपण उद्या तुम्ही मला सांगाल याची अपेक्षा आहे. सो दिस इज अ सॉर्ट ऑफ होमवर्क फॉर यू. मॅम बोला. रफ नोटबुक मध्ये करू ना? रफ नोटबुक मध्ये ना? हा रफ नोटबुक मध्ये. साध्या कागदावर जरी केलं तर काही मला प्रॉब्लेम नाही, पण मला उद्या दाखवता आलं पाहिजे. एखादी नोटबुक जर तुम्ही केली तर जास्ती चांगलं आहे. नोटबुक केले इथून पुढे मेंटेन करता येईल. कुठल्याही एक साध्या नोटबुक मध्ये करा. तुमच्याकडे जे काय अवेलेबल असेल पोर पेज त्याच्यावर करा आणि मला दाखवा. येस मॅम. मॅम बुक्सचे नेम सांगणार होतात ना? पूजाचा आवाज एकदम कमी येतोय. पूजा काय म्हणते? मॅम बुक्सचे नेम सांगणार होतात ना? काय सांगणार होते? बुक्सचे नेम. हा बुक्सचे नाव सांगणार होते. तर बुक्सचे नाव मी सांगते तुम्हाला, पण आज जरा उशीर झालाय. आपण उद्या सांगते मी तुम्हाला. मॅम क्लासरूम वर टाकून द्या म्हणाव. ठीक आहे बघूया. आता लेक्चर असेल ना 12:30 ला? 12:30 ला लेक्चर आहे काय? नाही का? बर, उद्या मी नक्की सुरुवातीलाच तुम्हाला ती बुक्सची नाव सांगते. आपल्याला काय करायचं हे लक्षात आलं ना? आणि उद्या काय दाखवायचं हे लक्षात आलं? अटेंडन्स लावून तुम्ही क्लास लीव करू शकता.